आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते, ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहील. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांची ओळखच काही, कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. चांगल्या काळात वाईट काळात जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली. कुठले कुठले एरियामध्ये मी कधी तर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मारली. कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे. तर मला वाटलं बऱ्याच बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथंच राहण्याचं मत झालंय. पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदार केलं तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे. कारण साहेबांचे जे काही आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या पण साहेबांचे किती उपकार आहेत. आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही. कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष साहेबांची काही नाही. तू विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. त्या तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं. सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात. तुम्ही आबांना आठवत असाल पडला दाबा किंवा जुने लोक शेतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं. जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं. जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही. मी जरा वेगळा माणूस आहे. मी काय राजकारणी नाही. मला जे पटत नाही ते मी करत नाही. म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अर्थ नाही. काही काही गोष्टीची एक आपण औषध विकत आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते. तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहील. वाईट वाटून घ्यायचं एकच आयुष्य. आता 60 वर्षाचा आहे मी आणि मला जगून वागायचं नाहीये. जगून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वेळी किरकिर बरोबर. मला ती म्हणा अजिबात पटत नाही. एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार घ्यायचं ते किरकिला काय साठायचं का आपल्याला काय करायचं. जे आहे तेव्हा चांगलं काम करा. जे मनाला पटतंय ते करा. केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत. त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे. प्रत्येकाला आपापले विचार असतात. आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही. ज्या साहेबांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं 25 वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं. असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो. असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात झाले असेल कुणाला नकोय. मला इथे एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता. एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची. जसं त्यांनी सांगितलं की बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती ही आरएसएसची तेव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं. त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं. जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपतं. नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत. कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलते इथपर्यंत बघा. घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो. कारण ते त्यांना घरातलाच माणूस घरच्याला घाबरत नाही. नाहीतर गावात भीती असते. आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करतात. परत मी सांगतो मी कोणाला गावतो लाभार्थी म्हणून जाणार नाही. काही लोक तरुण ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती.
मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे. मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही. साहेबाने एकुलती एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल या वयात. 10 वर्ष साहेब जरा जुने असू द्या. त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही. म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका. आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की मध्य जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली. तरुण पोरे जे म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायची. दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव की माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणारी. तरुण पोरे म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू. आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही. मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज करून बोललेला साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा. कधीच नाही. त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला. फक्त मधले 25-30 वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांना सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा. नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत आहे त्याच्यानंतर मी जर 20 वर्षे तिथे गेलो तो वॉचमॅन जर मला आज सोडवला वॉचमॅन पण माहित नाही असं घडलेलं आहे. आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंड वाला सिंगानी त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनीचे शेअर दिले. पोरांनी बापाला बाहेर काढलं. बाप आता बिचारा घरमध्ये फिरतोय. हा इतिहास आहे. पण खरंच सांगतो आपण खेडेगावातले माणसं आहोत. आपण बरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.